नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दांच्या जाती यातील नाम या घटकावर सराव प्रश्नोत्तरांचा अभ्यास करणार आहोत. तर नाम या शब्दांच्या जातीवर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरं कशा प्रकारची द्यायची याविषयी आपण या भागात अधिक अभ्यास करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, पुढील शब्दातील सामान्य नाम कोणते? पर्याय एक नाशिक, पर्याय दोन शहर, पर्याय तीन औरंगाबाद आणि पर्याय चार अहमदनगर. यातील नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगर ही शहरांची नावे आहेत, त्यामुळे ती विशेष नाम आहेत. आणि पर्याय दोन शहर हे सामान्य नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दातील विशेष नाम कोणते? पर्याय एक गाव, पर्याय दोन नदी, पर्याय तीन शाळा आणि पर्याय चार गंगा. तर गाव, नदी, शाळा ही सामान्य नामे आहेत, पण गंगा हे एका विशिष्ट नदीचं नाव आहे, म्हणून हे विशेष नाम आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते? पर्याय एक विजय, पर्याय दोन शहर, पर्याय तीन श्रीमंती, पर्याय चार नदी. आता भाववाचक नाम म्हणजे काय? तर गुण दर्शवणारा शब्द. तर विजय हे विशेष नाम आहे, शहर आणि नदी हे सामान्य नाम आहे. तर श्रीमंती म्हणजे श्रीमंत व्यक्तीचा हा अंगी असणारा गुण आहे, म्हणून पर्याय तीन श्रीमंती हे भाववाचक नाम आहे. त्यानंतरचा पुढील शब्द आहे, खालीलपैकी नाम असलेला शब्द ओळखा. नाम असलेला पहा, खुळा, काळा, भोळा आणि मळा हे चार पर्याय दिले आहेत. तर यातील खुळा, तो खुळा आहे, फळा काळा आहे, मुलगा भोळा आहे, म्हणजे खुळा, काळा आणि भोळा ही विशेषणं आहेत. तर मळा, मळा हे एक सामान्य नाम आहे, म्हणून याचं उत्तर आहे चौथा पर्याय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा. पर्याय एक निळा, पर्याय दोन शाळा, पर्याय तीन काळा आणि पर्याय चार पिवळा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की रंगांची नावं ही विशेषणं असतात, त्यामुळे निळा, काळा, पिवळा ही विशेषण आहे, म्हणून इथे नाम असलेला शाळा हा वेगळा शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, गाय, गोडवा, गंगा, साधेपणा, नदी, मुले, शौर्य, बंधुता, रामदास, नवलाई या शब्दांमध्ये भाववाचक नाम किती आहे? तर पहा, गाय हे सामान्य नाम आहे, गोडवा हे भाववाचक नाम आहे, गंगा हे विशेष नाम आहे, तर साधेपणा हे भाववाचक नाम आहे, नदी हे सामान्य नाम आहे, मुले सामान्य नाम आहे, शौर्य हे भाववाचक नाम आहे, बंधुता हे भाववाचक नाम आहे, रामदास हे विशेष नाम आहे, तर नवलाई हे भाववाचक नाम आहेत. तर अशा प्रकारे साधेपणा, गोडवा, शौर्य, बंधुता आणि नवलाई ही भाववाचक नाम आहेत, जे एक, दोन, तीन, चार, पाच भाववाचक नामे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी नाम नसलेला शब्द ओळखा. पहा, गुडी, विडी, माडी आणि गाडी. तर पहा, गुडी हे भाववाचक नाम आहे, माडी म्हणजे इमारत हे सामान्य नाम आहे, गाडी हेही सामान्य नाम आहे, विडी हे विशेषण आहे, ती मुलगी विडी आहे, म्हणजे विडी काय आहे? विशेषण आहे, म्हणून विडी हे नाम नसलेला शब्द आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे, घरासमोरच्या अंगणातील बागेत रंगीबेरंगी फुले होती. या वाक्यात एकूण किती नामे आहेत? तर पहा, घरासमोरच्या घर, अंगणातील अंगण, बागेत बाग, रंगीबेरंगी विशेषण आहे फुले. तर घर, अंगण, बाग आणि फुले ही या वाक्यातील नामे आहेत, म्हणजे एक, दोन, तीन आणि चार नामे यात आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर
आहे। त्यानंतर पुढचं पहा, कर नाही त्याला डर कशाला, या म्हणीतील अधोरेखी शब्दाचा नाम प्रकार कोणता? तर पहा, कर, कर हा करणे या क्रियापदाचं सामान्य रूप आहे कर, पण कर इथे हे नाम या अर्थाने वापरलेलं आहे। कर म्हणजे कृती, तर मग ते सामान्य नाम नाहीये, ते विशेष नाम पण नाहीये, ते भाववाचक पण नाम पण नाहीये, ते क्रियापदाच्या रूपाचा वापर झालेला आहे म्हणून ते धातू साधित नाम आहे। म्हणून कर हे एक धातू साधित नाम आहे म्हणून पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? पहा, भोळा, भोळसर, भोळसट, भोळेपणा आणि भुळी। पहा, तो मुलगा भोळसर आहे, तो माणूस भोळसट आहे, ती मुलगी भुळी आहे, म्हणजे भोळसर, भोळसट आणि भुळी हे एक विशेषण रूपी नाम, विशेषण रूपी शब्द आहेत आणि भोळा या शब्दाचं भोळेपणा हे एक भाववाचक नाम आहे म्हणून भोळेपणा हे याचं उत्तर आहे। अशा प्रकारे नाम या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि त्यांची उत्तरं आपण सोडवावी लागतात। तर नक्कीच अशा प्रश्नांचा सराव आपण नक्कीच करूया। परीक्षेसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।